उत्तर मी कसं देणार? आघाडीचा उमेदवार कोण आहे हे आघाडीने सांगितलंय. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचा कधी बोलायचा, तर मला वाटतं हा प्रश्न याचं उत्तर माझ्याकडे कसं असतं. बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण बघितलं की आता महायुतीचे घटक पक्ष असणारे विजय शिवतारे यांनी बंडू पुकारले, अपक्ष म्हणून लढला. महायुतीमध्ये देखील आता हळूहळू खूप पडताना दिसतो, तसं बघताय. हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना. तुम्ही इंदापुरात परवा मेळावा घेतला आणि धमकावण्याचं राजकारण केलं गेलं असं म्हटलं जातं, त्यानंतर तुम्ही स्थानिक आमदारांना इशारा देखील दिला. मी कुठं नाही मी कुठलं आमदारांबद्दल म्हटलं ना विधान आम्ही लढणार हे नेमकं प्रकरण काय? कारण इकडे तुम्ही असं म्हणताय की धमकवलं जातंय, दुसरीकडे हर्षवर्धन पाटील म्हणतात धमकवलं जातंय, तिसरीकडे विजय शिवतारे म्हणतात धमकवलं जातंय. नेमकं धमकवतोय कोण नेमकं ते काय कळत नाही बाबा. आता तुम्ही एवढे चांगले जर्नलिस्ट आहात, तुम्हीच माहिती काढा ना. मी कुठे पाहिलं धमकीचं? मी टीव्हीवर पाहिलं. इथे आहे का ते चॅनल जय महाराष्ट्रनीच मला वाटतं ना, त्या दिवशी एक हे आली होती जय महाराष्ट्रवरच एक स्टोरी आली होती, ती आहे माझ्याकडे कुठेतरी माझ्या फोनमध्ये का लोकशाहीने आलं होतं का लोकशाहीमध्ये कुठल्या तरी एका चॅनलनी ते दाखवलं होतं जे मला कोणीतरी पाठवलं होतं. आणि मी तिथे गेल्यावर कार्यकर्त्यांनी मला सांगितलं ताई अशी अशी बातमी फार जोरात फिरते आहे. आणि माझं म्हणणं की लोकशाहीमध्ये कोणी जा म्हणजे आमचाही कोणी कार्यकर्ता करत असेल तरी ते चुकीचं आहे, कोणीच करू नये. कारण का मी लोकशाहीच्या मार्गाने करतो त्याच्या. आणि हर्षवर्धन पाटलांचं तर हर्षवर्धन भाऊ स्वतःच बोलले आहेत आणि ते तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. त्यानंतर माननीय शिवतारे साहेब काय म्हणतात ते मला माहिती नाही, ते कुठल्या धमकीचं, माझी काय त्यांच्याशी चर्चा नाही, गाठभेट नाही. एका लग्नात झाली होती महिन्यापूर्वी भेट, पण तेव्हा काही ही चर्चा व्हायचा विषय नाही, आम्ही एका लग्नात भेटलो होतो. आणि त्यानंतर ते तुमच्याच चॅनल, त्याच्यामुळे मला जी धमकावची भाषा जी कानावर येते वाचनात येते ती वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल्सवर दिसते, त्या बातम्या येतात त्याच्यामुळे. मला वाटतं आज का उद्या काहीतरी आलंय स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर सकाळी पाहिजे. उद्या फायनल होईल का असं देखील बोललं जाते, ज्यावेळेस महायुतीच्या जागा पूर्ण वाटप होईल त्यानंतर इंडिया आघाडीचं ज्यावेळेस जागा वाटप असं काही आहे का? आमचे मोठा मोठा कोण लढणार आहेत हे तुमच्याही चॅनलवर इतकी नावं येत आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे काही सिक्रेट नाही. लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या पद्धतीने आणि मार्गाने आम्ही काम करत आलेलो आहेत गेले अनेक दशक आणि त्याच पद्धतीने होईल. अजितदादांची कोंडी होईल यासाठी विजय शिवतारे अपक्ष लढणार आहेत अशी देखील चर्चा. ते बघा लोकशाहीमध्ये चर्चा करायला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आम्ही लोकशाही पद्धतीने म्हणजे मी 3 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे मी निवडून गेले. त्यानंतर इथून मी तिकीट मागणार हे मी गेले 1 वर्षभर म्हणते, म्हणजे काही नवीन नाही आहे. मी तिकीट मागणार काही कुणालाच, त्याच्यामुळे आताच्या घटना किंवा ज्या घडामोडी टी व्हीवर वगैरे दिसत आहेत ह्या मला अपेक्षित नाही आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण का मी 2007 पहिल्यांदा तिकीट मागितलं आहे 2007, मग मला 9 पहिल्यांदा मिळालं आणि मी सातत्याने माझ्यासाठी मी तिकीट मागत राहिले आमच्या आघाडीकडे. त्यामुळे बाकीच्या आघाड्यांमध्ये काय बदल फेरबदल होत आहेत ते लोकशाहीमध्ये मला विचारायचाही अधिकार नाही आणि मी विचारलं तर ते चूक होईल. महायुतीचा बारामतीतील उमेदवार बदलणार अशा काही चर्चा आहेत, मला कसं माहिती असेल. मी आपला माझ्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळ, छावण्यांची गरज, पाण्याची परिस्थिती, टँकरचे मागणे असे प्रश्न इतके गंभीर होत चालले आहेत आणि फक्त बारामतीत नाहीत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आता दुष्काळाची परिस्थिती आहे. तुम्ही जरा नाझऱ्यात जाऊन बघा, तुम्ही इंदापूरला परवा मी आणि पवार साहेबांनी सगळी त्याची पाहणी केली. आम्ही रस्ता बदलून उलट उजनीच्या धरणाच्या रस्त्याने आलो, लांबूनचा रस्ता, कारण का पवार साहेबांना ते सगळं बघायचं होतं. म्हणून मी आदल्या दिवशी गेले होते त्यांना ते सगळी पाहणी त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र गेली. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न अतिशय गंभीर आज राज्यासमोर आहे आणि मला असं वाटतं की या सरकारने या बाकीच्या वाऱ्या बंद करून थोडासा का होईना वेळ या मायबाप जनतेने ज्यांनी निवडून तुम्हाला दिलं आहे आणि आता तुम्ही सत्तेमध्ये आहात
त्या अडचणीत आलेल्या मायबाप जनतेसाठी या दुष्काळासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. मी जाहीर निषेध करते या निर्णयाचा. पार्लमेंटमध्ये माझं आणि अमोल दादांचं निलंबन कशावरनं झालं? ह्याच्यावरनं तर झालं. कांद्याला हमी भाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी ह्याच्यासाठी तर आम्ही लढत होतो दिल्लीत. आम्हाला तिथून हद्दपार केलं, आम्हाला दोघांना निलंबित केलं पार्लमेंटमधून. तर ही दडपशाही नाही तर काय? आणि हा विषय मी आज मांडत नाही आहे. मी 8 महिने, माझं ट्विटर अकाउंट बघा, मी 8 महिन्यापासून पियुष गोयलांना ट्विट करते की बाबा तुम्ही कांद्याचं धोरण बघा, नाहीतर कांद्याचा पिकवणारा शेतकरी, दूध, सोयाबीन ह्या सगळे शेतकरी अडचणीत येतील. हे मी 8 महिने म्हणते. आता जे जे मी म्हणत होते ते आज सगळं खरं होतंय बघा. इंडिया आघाडीचे एक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. अहो या गोष्टी तोट्या फायद्याच्या नसतात. ती दडपशाहीच्या विरोधात लढाई. तेवढंच नाही, अरविंद केजरीवालांना अटक झाली, त्याच्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे तुम्ही बघताच आहे काय चाललंय. त्यानंतर कन्निमोळी तामिळनाडू, त्यांच्या केसेस उघडल्या आहेत. मौवा मैत्रांच्या विरोधात आता त्यांच्याकडे काही रेड झाल्यात असंच तुमच्याच चॅनलवर आलं. किंवा या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. एकीकडे दुष्काळ, एकीकडे अरविंद केजरीवालांची अटक, तिसरीकडे कोणाची तरी रेड चालली आहे. आणि त्या इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं? ज्या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये या सगळ्यात उच्च माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं, शब्द वापरला क्विट प्रो को, मेघा नावाची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे त्याच्या पैशाचं पुढे काय झालं? एक म्हणजे मी बोलू नये असं खरं तर. आपल्या सुसंस्कृत लोकांमध्ये तो शब्दही वापरणं चुकीचं आहे. मी दिलगिरी व्यक्त करूनच शब्दे, पण जुगार जो अतिशय वाईट आहे, त्या जुगाराच्या कंपनीतून ज्या पद्धतीने ज्या कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटी रुपयाचे बॉन्ड्स घेतले. आणि किती आहेत? आज तर एक स्टेट बँकची आणखीन एक केस आली आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचली का नाही माहिती नाही, मी माहिती काढायला लावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानी काहीतरी बॉन्ड्स दिले आहेत का, काही कागद दिले आहेत त्याच्यात, ते त्यांनी परत मागितले आहेत. आता मी त्याची माहिती मी आता त्याच्यावर बोलणार नाही, 2 तासांनी सांगू शकेन तुम्हाला. पण असं जर स्टेट बँक करणार असेल, क्विट प्रो को हा माझा शब्द नाही, क्विट प्रो को हा माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे. त्यांनी सांगितलं आहे क्विट प्रो को. कुणाला किती, म्हणजे मेघाला नक्की कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, कुठले रस्ते मिळाले, त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स कुणाचे घेतले, कुणाला ते दिले, ती दुसरी जी कंपनी आहे जी चुकीचं कामं करत होती, ती 500 कोटीचा टर्नओव्हर 1300, मग हे इलेक्टोरल बॉन्ड्सचं नक्की आहे काय? ह्याची माहिती आम्हाला कळली पाहिजे, देशाला कळली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे सगळ्या पक्षांची विचारा, फक्त भारतीय जनता पक्षाने आमची पण लावा, सगळ्यांची इन्क्वायरी लावा. कळू तर दे कुणाला, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदाचं, इस पार या उस पार, पण देशाला कळलंच पाहिजे. आदरणीय पवार साहेबांवर केलेलं प्रेम, विश्वास आणि त्यांनी केलेलं काम हे उभ्या महाराष्ट्रांनी 6 दशकं पाहिलेलं आहे. आम्ही कधीही सुडाचं राजकारण केलं नाही किंवा चुकीच्या कधी असलं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि आमच्या संस्कृतीत बसतही नाही. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने आम्ही काम करतो, त्याच्यामुळे लोक पक्षात येत असतील चांगल्या कामासाठी आणि विकासासाठी, त्याचा अर्थातच मनापासून स्वागतच होईल. आता उद्या कळेल, मला माहिती नाही. कालच्या मीटिंगला मी नव्हते, काल संध्याकाळी जी उद्धवजींची साहेबांची वगैरे मीटिंग झाली तेव्हा मी माझ्या संध्याकाळी लोकसभा मतदारसंघात होते. मला वाटतं जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब आणि थोरात साहेबच सांगू शकतील, कारण का ते कालच्या त्या मीटिंगमध्ये होते आणि आज का उद्या आहे परत त्यांची. इंदापूरमध्ये आपण दत्तात्रय भरणांना इशारा दिलेला आहे, तर दुसरीकडे आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ मागितलेली आहे विधानसभेला, आपण त्यांना शब्द देणार? हे बघा भरणे मामा, 3 वर्ष आता काडीमोड 6 महिन्यापूर्वीच झाले, कारण का त्यांनी एक वेगळा विचार, ठीक आहे, त्याचा मी मान सन्मान करते. एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. पण 15 वर्ष आम्ही एकत्र काम केलं का सगळ्यांनी? तर केलं. हर्षवर्धन भाऊ असतील, भरणे मामा असतील,
सगळे तिकडे सहकारी पदाधिकारी, त्यांनी मला इलेक्शनला मदत केली का तर केली, अच्छे को अच्छा खेळण्याचे, आणि मी विसरले नाही की त्यांनी सगळ्यांनी मला मदत केली आणि मी आयुष्यभर विसरणार नाही. आता त्यांनी सगळ्यांनी काय निर्णय घेतला, एक लोकशाही पद्धतीने त्यांनी घेतला आहे, पण त्यांनी मला आधी मदत केली आहे का, हो, त्याबद्दल मी आभारी आहे का, अर्थातच आभारी आहे. माझ्या आईनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत, आयुष्यात एवढं पण कोणीतरी केलं असेल आयुष्यभर विसरलं आहे, त्याच्यामुळे मी कधीही ते विसरणार नाही. पण विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही इलेक्शन तिथे लढणार का, तर आमची आमची जी आघाडी आहे ती 100% महाराष्ट्रात ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा, कारखाना, बँक, जिल्हा, आपलं ग्राम आपलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, आम्ही सगळ्या इलेक्शन सगळीकडे राज्यात आम्ही आमची महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार. आता कोण तिथे लढणार, काय लढणार, आमचे मोठे नेते प्रचाराला तर आमच्यासारखे कार्यकर्ते 24/7 उतरणार. आम्ही सीटची वाट बघतोय, सीट तर अनाऊन्स होऊ द्या, मी कुणाचा जाऊन प्रचार करणार, प्रचार करायला फॉर्म तर भरायला पाहिजे, आता वर्ध्याला फॉर्म भरायला जायचंय मला, पण सीट अनाऊन्स केल्याच्या मी प्रचाराला कशी जाणार, सभा तर लागल्या पाहिजे, सभा लागल्यावर प्रचार सुरू झाल्यावर मी जाणार, पण त्या आणि तिन्हीसाठी आम्ही सगळे जाणार. कारण मी तुम्हाला सांगते, आज नंतर मला विचारूही नका की तुम्ही किती सीट लढणार, कारण का माझं एकच उत्तर असेल, आम्ही 48 सीट महाराष्ट्रात लढणार, सगळ्या सीट, त्याच्यामुळे जिथे प्रचाराला जबाबदारी पडेल सगळ्या सीट आपल्याच आहेत, त्याच्यामुळे आपण सगळीकडे जिथे वरून जेव्हा सांगितलं जाईल की सुप्रिया सुळे अमरावतीला जा, वर्ध्याला जा, चंद्रपूरला जा किंवा मुंबईला जा, जिथे सांगतील तिथे आम्हाला जायचं आहे प्रचारात, पण त्याच्यासाठी फॉर्म भीम तो प्रोसेसची वाट बघतोय. महायुती संदर्भातला एक प्रश्न आहे, अर्थात तुम्ही असं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न अपेक्षित नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर महायुतीतला तिढ्याकडे तुम्ही कसं बघता, कारण इकडे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत, दुसरीकडे विजय शिवतारे नाराज आहेत, अनेक ठिकाणी जो आहे ते आम्ही उमेदवार किंवा तुमच्या विरोधात सगळे एकत्र जरी असते उतरले असते, सगळ्यांचा उद्देश एकच आहे की तुम्हाला हरवणं, परंतु सगळ्यांमध्ये जे आहे ते मतभेद दिसत आहेत. पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस देखील मतभेद एक दूर करण्यासाठी याकडे सगळ्याकडे तुम्ही कसं बघता. एक तर अतिथी देवो भव, देवेंद्रजी जर येणार असतील बारामतीत किंवा माझ्या लोकसभा मतदार कुठेही आले तरी त्यांचं स्वागतच होईल, आणि स्वागत नक्कीच मी करीन, पण माझी माप अपेक्षा आहे की त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या, विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून टाका आले तर, त्यानंतर आमच्याकडे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर मार्ग काढावा, एखाद दोन मोठे नोकरीचे मोठे काहीतरी आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन नवीन पिढीला जावं, थोडासा सिलेंडरचा भाव महागाई थोडी कमी करावी, आम्हाला हमी भाव वाढवून द्यावा, कारण का इथेनॉलचा यूटर्न त्यांनी केला आहे, ज्याला आम्ही विरोध केला, इथेनॉल पॉलिसी बदलली, कांद्याचा विचार करावा, निर्यातसाठी दिल्लीला इतक्या वेळा सीटसाठी जाता तो, एकदा आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यासाठी जावं एकदाच, आमची काय अपेक्षा, एवढी तरी करावं त्यांनी आमच्यासाठी. बारामती लोकसभा महायुतीतल्या तिढ्याकडे तुम्ही कसं बघता. मला नाही माहिती त्यांच्याकडे तिडा आहे का नाही, मला कसं माहिती, मी दुष्काळ आणि या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे, तिथे तिडा आहे हे पण मला माहिती नाही, तुमच्याचकडून माहिती.